विद्यार्थी मित्र हो, सुप्रभात। ये तक्रवी कृषि विज्ञान व तंत्रज्ञान। अपन प्रीवियस लेक्चरला रॉक अँड सॉइल या प्रकरणाविषयी थोडक्यामध्ये इंट्रोडक्टरी माहिती घेतली। विद्यार्थी मित्र हो, खडक या घटकाचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने त्यामध्ये खडकाची व्याख्या आणि खडकाचे विविध प्रकार याविषयी सविस्तर माहिती घेतली। निश्चित स्वरूपात आपणास ती समजलेली असेल आणि आपण लिहूनही घेतलेली असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत की जो खडक या घटकाशी निगडीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, खडक हा एकजिनसी पदार्थ नाही आहे। आपण व्याख्या करताना तशाच पद्धतीने केलेली होती की एक किंवा दोन खनिज घटकांनी किंवा दोनापेक्षा अधिक खनिज घटकांनी बनलेला जो कठीण पदार्थ आहे त्याला आपण खडक असं म्हटलेलं आहे। मग हे दोन किंवा दोनापेक्षा अधिक खनिज घटक कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये आढळणारे खनिज घटक, खनिज काय आहे? तर एक प्रकारची एक अनैसर्गिक संयुग आहेत की ज्यामुळे ही संयुगे त्या खडकाची रचना व्यवस्थितपणे करतात किंवा त्याला एक विशिष्ट प्रकारची रचना आणि गुणधर्म प्राप्त करून देतात। म्हणजे आपल्या शरीरामध्ये हाडांचा सांगाडा असला कारणाने आपल्या शरीराला एक विशिष्ट रचना आहे। जर आपल्या शरीरामध्ये हाडांचा सांगाडा नसता तर आपल्याला रचना प्राप्त झाली नसती। तशाच पद्धतीने खडकामध्ये देखील एक अनैसर्गिक संयोगाची स्वरूपाची संयोगे आहेत की त्यामुळे त्या खडकाला विशिष्ट रचना प्राप्त झालेली आहे। आणि मग त्यामध्ये जो खनिज घटक डॉमिनंट आहे किंवा प्रभुत्व आपण त्याला म्हणतो, जो प्रभुत्व गाजवतो किंवा ज्याचं प्रमाण अधिक आहे, ज्या खनिज घटकाचं प्रमाण अधिक आहे अशा जो खनिज घटक आहे तो प्रभुत्व गाजवतो आणि त्याचेच गुणधर्म अधिक प्रमाणात आपणाला दिसतात। म्हणून खडकाची ही रचना स्पष्ट करताना आपल्याला खनिज द्रव्याचा देखील अभ्यास करावा लागतो। मग ही खनिज द्रव्ये कोणकोणती आहेत? त्या खनिज द्रव्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले आहे? त्या खनिज घटकांचे कार्य काय आहेत? याविषयी आजच्या टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्र हो माहिती आपण घेणार आहोत। तर चला पाहूया, आपण प्रथम पहिला जो खडक आहे तो म्हणजे अग्निज खडक, इग्निशियस रॉक। बघा या ठिकाणी आपणाला व्यवस्थित दिसेल, इग्निशियस रॉक, अग्निजन्य खडक। याच्यातील पहिला प्रकार कोणता दिलेला? उदाहरण आपण अभ्यासलेला आपण ग्रॅनाइट बघा, म्हणजे प्रामुख्याने घुसखोरी करणारा खडकाचं उदाहरण काय दिलेलं होतं आपण? ग्रॅनाइट। तर अग्निजन्य खडकाचं ग्रॅनाइट हा खडक आहे उदाहरण आपण अभ्यासलेले। आता या ग्रॅनाइटमध्ये कोणती खनिज द्रव्ये आहेत? तर त्यांची नावे दिलीत बघा या ठिकाणी, फेल्डस्पार आणि मायका। ही दोन खनिज द्रव्ये आहेत की ही दोन खनिज द्रव्ये अधिक प्रमाणात असल्यामुळे त्या ग्रॅनाइटला अशी एक विशिष्ट रचना प्राप्त होते। मग त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली, गुणधर्म दिलेत कोणते? तो ॲसिडिक रॉक आहे, सिलिकाचं प्रमाण 65%, त्याच्यानंतर तो करड्या रंगाचा आहे, हलक्या रंगाचा आहे, त्याच्यानंतर चकचकीतपणा असतो त्याला, हे अशा पद्धतीचे काही त्याचे गुणधर्म दिलेले आहेत। आणि या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये ते कोणकोणत्या ठिकाणी आढळतात त्यांची नावे दिलीत। कोणतं आहे? खानापूर आहे, बेळगाव प्रामुख्याने जिल्हा आहे, अशा पद्धतीचे ते आढळण्याचे स्थान त्यांचे दिलेले आहेत। विद्यार्थी मित्र, आपल्याला हे प्रॅक्टिकलला डिटेल अभ्यासायचं आहे त्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल। आत्ता फक्त आपण या ठिकाणी खडक आणि खनिज द्रव्ये या दोन बाबींची माहिती व्यवस्थित पद्धतीने करून घ्या। आता ग्रॅनाइट अभ्यासला, ग्रॅनाइटमध्ये कोणकोणती दोन खनिज द्रव्ये आढळतात? फेल्डस्पार आणि मायका। आता दुसरं खनिज द्रव्य कोणतं आहे? या ठिकाणी बेसॉल्ट। आपण दुसरं उदाहरण घेऊ, जे आपण अभ्यासलेली तीच उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया। कोणतं आहे? बेसॉल्ट खडक आहे। तर बेसॉल्ट खडकामध्ये कोणती खनिज द्रव्ये आहेत? फेल्डस्पार, ॲग्युटाईट, मॅग्नेटाईट, हे काय आहेत? खनिज द्रव्य आहेत। बघा बेसॉल्टमध्ये कोणते? फ्लोजिओक्लेज, फेल्डस्पार, ॲग्युटाईट, मॅग्नेटाईट ही खनिज द्रव्ये आहेत।
मग ते कोणते आहेत बेसिक रॉक आहेत, मग कुठे सापडतात? पुणे किंवा आपलं मध्य भारतामध्ये, म्हणजे आपल्या इकडे जसा जो खडक सापडतो काळ्या रंगाचा पाषाण, तो सगळा कसा आहे बेसॉल्ट आहे. मग त्याच्यामध्ये कोणती खनिज द्रव्ये आहेत? फेल्सपात, मॅग्नेटाईट, जे सिलिकाचं प्रमाण त्याच्यात अतिशय कमी आहे म्हणून तो वजनाने जड आहे आणि कठीण आहे. थोडक्या म्हणजे तो कसा आहे, कठीण आहे. आता हे अग्निज खडकाचे दोन उदाहरणे आपण अभ्यासली, पहिले ग्रॅनाइट आणि दुसरं बेसॉल्ट, की त्याच्यामध्ये कोणकोणती खनिज द्रव्य असतात की ज्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट रंग, विशिष्ट रचना किंवा विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. तर दुसरं खडकाचं उदाहरण आपण अभ्यासूया, सेडिमेंटरी रॉक, ज्याला आपण स्तरीत खडक म्हटलेलं आहे. मग लाईम स्टोन, लाईम स्टोनमध्ये लाईम म्हणजे चुना, स्टोन म्हणजे खडक किंवा दगड, म्हणजे चुनखडीचा दगड. त्याच्यामध्ये कोणतं आहे? कॅल्साइट, कॅल्साइट आहे खनिज द्रव्य, त्यामुळे त्याला पांढरा रंग असतो बघा. त्याच्यानंतर डोलोमाइट, डोलोमाइट त्याचं दिलेलं आहे खनिज द्रव्याचं नाव. त्याच्यानंतर सँडस्टोन, कुठलं खनिज द्रव्य? क्वार्ट्स, क्वार्ट्स जे सिलिका. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण काय दिलं? शेल, त्याचा क्ले, मातीच्या कणांपासून बनलेला हा स्तरावर थर असून मातीच्या कणांपासून बनलेला हा खडक. त्याच्यानंतर तिसरा प्रकार कोणता दिलेला आहे? रूपांतरित खडक. त्याचं उदाहरण काय काय दिले बघा, निस खडक, त्याचं उदाहरण दिले निस खडक. या ठिकाणी जीचा शब्द उच्चार लोप पावतो आणि निस येतो. मग कुठलं? क्वार्ट्स आहे, हॉर्न ब्लेंड आहे, बायोटाइट आहेत, हे खनिज घटक आहेत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण स्लेट, त्याच्यानंतर मातीच्या कणांपासून कॉम्पॅक्टेड क्ले म्हणजे घट्ट कणांपासून बनलेला रूपांतरित झालेला. त्याच्यानंतर मार्बल, त्याच्यामध्ये संगमरवर उदाहरण आपण अभ्यासलेलं होतं. त्याच्यामध्ये कोणतं आहे खनिज घटक? कॅल्साइट, CaCO3. म्हणजे अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रो, ही काही खनिज द्रव्ये लिहून घेण्याची आवश्यकता नाही. हे टेबल स्वरूपातील का तुम्हाला दाखवलेलं आहे? तर आपण खडक म्हणत असतो, कसल्याही प्रकारचा खडक हा ही संकल्पना आपण संबोधत असताना प्रामुख्याने त्या खडकाला विविध जी रचना, विविध जे रंग, विविध जे गुणधर्म असे जे प्राप्त झालेले असतात, हे झालेले प्राप्त जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कशामुळे प्राप्त होतात? तर या खनिज द्रव्यामुळे. आणि मग त्या खडकाला तशा प्रकारची रचना प्राप्त होत असते. तर चला विद्यार्थी मित्रो, आता आपण ॲक्च्युअल खनिज घटकाची व्याख्या अभ्यासूया. काय व्याख्या दिलेली आहे? तर खनिज द्रव्य हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अजैविक पदार्थ असून, म्हणजे नैसर्गिकरित्या हा निसर्गामध्ये आढळणारा घटक आहे. म्हणजे ज्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस बाहेर येतो, त्यामध्येच पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असणारी ही जी काही खनिज द्रव्ये आहेत, ही खनिज द्रव्ये कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात होतात, किंवा आपण ज्याला म्हणतो की एकत्रित अशा स्वरूपामध्ये नाश पावणारी ही जी खनिज द्रव्ये आहेत ही एकत्रित येतात. आणि त्याच्यापासून अशा प्रकारचे हे खनिज घटक एकत्रित येऊन लावारसामध्ये मिसळल्यामुळे त्या ठिकाणी खडकाची निर्मिती होते. मग खनिज द्रव्य हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अजैविक पदार्थ, जैविक नाही आहे, त्याला जीव नाही आहे म्हणून तो अजैविक आहे. अजैविक पदार्थ असून त्याला एक विशिष्ट रचना आहे आणि रासायनिक घटकांच्या प्रमाणाबरोबर विशिष्ट भौतिक गुणधर्म देखील आहेत. मग भौतिक गुणधर्मामध्ये काय येईल? त्याचं वजन येईल, त्याचा रंग येईल, त्याचा आकार येईल, हे सगळे. रासायनिक घटकामध्ये त्याचं सिलिकाचं प्रमाण येईल, लक्षात आलं. विशिष्ट रचनामध्ये काही त्रिकोणी असतील, काही षटकोनी असतील, काही पंचकोनी असतील, हां, म्हणजे अशा विशिष्ट स्वरूपामध्ये, विशिष्ट रचनेमध्ये रासायनिक घटकाच्या स्वरूपामध्ये आणि भौतिक गुणधर्मांच्या स्वरूपामध्ये आढळणारा जो अजैविक पदार्थ आहे त्याला काय म्हटलं जातं? खनिज घटक किंवा खनिज द्रव्य. म्हणजे व्याख्या सोपी बघा, पुन्हा सांगतो, खनिज द्रव्य हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अजैविक पदार्थ असून त्याला एक विशिष्ट रचना व रासायनिक घटकाच्या प्रमाणाबरोबर विशिष्ट भौतिक गुणधर्म असतात. ही झाली व्याख्या. आता या खनिज द्रव्यांचे वर्गीकरण अभ्यासूया. आता तीन गटाच्या आधारे वर्गीकरण केलेले बघा, तीन गटाच्या आधारे वर्गीकरण केलेले आहे खनिज द्रव्याचे वर्गीकरण. ही संपूर्ण माहिती आपण लिहिणं वहीमध्ये अपेक्षित आहे, तर ठीक आहे. खनिज द्रव्यांचे वर्गीकरण तीन गटांच्या आधारे वर्गीकरण केले. पहिलं काय? खनिजांचे गठन, गठन म्हणजे एकत्रीकरण किंवा तयार होण्याच्या मार्गाने, हे खनिज तयार कशी होतात त्यांच्या मार्गाने, अकॉर्डिंग टू द मोड ऑफ फॉर्मेशन.
त्याच्यानंतर दुसरं गट काय दिलेलं आहे, खनिज गुणधर्माच्या घटकानुसार, गुणधर्म कोणकोणते त्याचे त्याच्यानुसार, आणि तिसरं दिले विशिष्ट गुरुत्वाच्या आधारे, म्हणजे त्याला वजन किती आहे, ते हलके आहेत का जड आहेत त्याच्या आधारे, म्हणजे तीन गटात केले. पहिलं खनिजाचे गठन किंवा तयार होण्याच्या मार्गाने, दुसरं दिलेले खनिज गुणधर्माच्या घटकानुसार, आणि तिसरं गट कोणता दिलेला आहे विशिष्ट गुरुत्वाच्या आधारे वर्गीकरण. अशा पद्धतीने ह्या तीन गटात खनिज द्रव्यांचे वर्गीकरण केलेले आहे. आता पुन्हा या प्रत्येक गटाची व्यवस्थित माहिती अभ्यासूया. पहिला गट कोणता आपण घेतला, खनिजाचे गठन किंवा तयार होण्याच्या मार्गाने, ही खनिज द्रव्ये तयार कशी झालेली आहेत त्याच्यानुसार. मग त्याचे पुन्हा दोन गट केलेले, पहिला कुठला प्राथमिक खनिज द्रव्य, जसं आपण खडकामध्ये बघा वर्गीकरण अभ्यासताना प्रामुख्याने तयार होण्याच्या मार्गानुसार दोन गट केलेले होते. अग्निजन्य खडकाचे बघा दोन गटात वर्गीकरण केलेलं होतं, घुसखोरी आणि गरजणारा, आणि त्याला काय म्हटलेलं होतं आपण प्राथमिक खडक असं म्हटलेलं होतं. तशाच पद्धतीने खनिजामध्ये देखील तयार होण्याच्या मार्गाने दोन गट केलेले, प्राथमिक खनिज द्रव्य आणि दुय्यम खनिज द्रव्य. मग प्राथमिक खनिज द्रव्याची उदाहरणं काय आहेत, तर क्वार्ट्स, फेल्डस्पा, कॅल्साइट ही त्याची खनिज द्रव्यांची नावे आहेत. ही त्याच्यामुळे प्रामुख्याने या क्वार्ट्सचं किंवा या फेल्डस्पारचं किंवा या कॅल्साइटचं या खडकामध्ये प्रमाण अधिक असल्याने त्याला प्राथमिक खनिज द्रव्य असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हा खडक दिसतोय, हा कुठला आहे, तर क्वार्ट्स बघा पांढऱ्या रंगाचा आहे, पांढऱ्या रंगाचा हा क्वार्ट्स आहे. मग क्वार्ट्स अशा प्रकारचा हा खडक असला, म्हणजे ग्रॅनाइटमध्ये बघा याचा आपल्याला प्रामुख्याने किंवा इतर खडकामध्ये या खनिज द्रव्याचं प्रमाण अधिक आपल्याला पाहावयास मिळालेलं होतं, म्हणून याला काय म्हटलेलं आहे प्राथमिक खनिज द्रव्य. त्याच्यानंतर दुय्यम खनिज द्रव्य, त्याच्यामध्ये काय आहे, तर खडकावर दुहेरी बदल होऊन तयार झालेली खनिज घटके, म्हणजे खडकावर काय होतो दुहेरी बदल होतो. दुहेरी बदल म्हणजे कसा, मग त्या ठिकाणी प्राकृतिक देखील होईल, रासायनिक देखील होईल, जैविक देखील होईल, असे सगळे बदल होऊन त्याच्यातून ही खनिज घटके वेगळी होतात, बाजूला होतात, म्हणून याला दुय्यम खनिज द्रव्य असं म्हटलेलं आहे. हे काय, हे मुख्य झाले, डॉमिनंट झाली. पहिला जो आपण अभ्यासला या ठिकाणी क्वार्ट्स, हा काय झाला, डॉमिनंट झाला. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्यावरती मूळ खडकावरती प्रामुख्याने बदल घडून त्या ठिकाणी ही खनिज द्रव्ये वेगळी होतात. मग ती कशी वेगळी होतात पुढे आपण अभ्यासणार आहोत. तर त्याचं उदाहरण आपण जिप्सम अभ्यासूया किंवा डोलोमाइट, ही त्याची काही उदाहरणं आहेत, कुठल्या दुय्यम किंवा दुय्यम खनिज द्रव्याची उदाहरणं आहेत तयार होण्याच्या मार्गावरून. त्याचं उदाहरण काय आपण अभ्यासलं, डोलोमाइट. आता हा पहिला गट आपला पूर्ण झाला, आता दुसऱ्या गटाकडे वळूया. दुसरा गट काय आहे, तर खनिज गुणधर्माच्या घटकानुसार वर्गीकरण. मग याचे देखील प्रामुख्याने दोन गट केलेले आहेत. पहिला गट कुठला, आवश्यक खनिज घटक, इसेन्शियल आपण ज्याला म्हणत असतो, तर इसेन्शियल मिनरल्स असं आपण म्हणूया, आवश्यक खनिज घटक. या ठिकाणी उदाहरण काय घ्यायचं आपल्याला, फेल्डस्पार आणि मायका. तर या ठिकाणी बघा हे जे उदाहरण दिलेलं आहे किंवा चित्र स्वरूपातील दाखवलेलं आहे, हे मायकाचं उदाहरण आहे, हे मायकाचं चित्र आहे बघा या ठिकाणी, म्हणजे चकचकीत असणारा आणि काळसर दिसणारा अशा प्रकारचा हा आवश्यक खनिज द्रव्य, की याच्यापासून प्रामुख्याने जे काही आपण म्हणतो की अंगठ्यामधील जे काही हिरे माणिके जे बनवले जातात ते बघा या खनिज घटकापासून बनवले जातात, मग फेल्डस्पार असेल किंवा मायका असेल. त्याच्यानंतर दुसरा गट कुठला आहे त्याच्यातला, सहाय्यभूत म्हणजे ॲसेसरी खनिज घटक, त्याचं उदाहरण काय दिलेलं, मॅग्नेटाईट. तर अशा प्रकारचा हा मॅग्नेटाईट खडक आहे. म्हणजे हे दोन घटक घेतले लक्षात आले आपल्या, पहिला तयार होण्याच्या मार्गावरून पहिला कोणता घेतला, प्राथमिक, त्याचं उदाहरण क्वार्ट्स किंवा फेल्डस्पार किंवा कॅल्साइट. दुसरा दुय्यम खनिज द्रव्य, त्याचं उदाहरण काय घेतलं, जिप्सम. तिसरा गट कोणता घेतला, खनिज गुणधर्माच्या घटकानुसार, त्याच्यामध्ये आवश्यक खनिज घटक फेल्डस्पार किंवा मायका. त्याच्यानंतर सहाय्यभूत खनिज घटक, त्याचं उदाहरण मॅग्नेटाईट. आणि तिसरा गट बघा, विशिष्ट गुरुत्वाच्या आधारे, विशिष्ट गुरुत्व म्हणजे काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण ज्याला म्हणतो, वजन. मग काही खडक बघा पाण्यावर तरंगतात, काही पाण्यामध्ये बुडतात, हे कशामुळे, ते विशिष्ट गुरुत्वाच्या आधारे. मग त्याचे दोन गट केले, कुठला, जड खनिज घटक,
मग त्याची उदाहरणं काय आहेत, पायराइट आणि हेमॅटाइट, जड खनिज घटक म्हणजे हेवी मिनरल, पायराइट आणि हेमॅटाइट। मग हे बघा त्याचीही डायग्राम आपल्याला दिसते। आणि दुसरा गट कुठला, हलका म्हणजे लाईट, त्याचं उदाहरण काय दिलेले, क्वार्ट्स, त्याचं उदाहरण काय दिलेले, क्वार्ट्स। आणि क्वार्ट्सची डायग्राम आपण वरच्या बाजूला पाहिलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने या तीन गटात म्हणजे खनिजाचे गठन तयार होण्याच्या मार्गाने, कुठला प्राथमिक, त्याच्यानंतर दुसरा कुठला दुय्यम, त्याच्यानंतर खनिज गुणधर्माच्या घटकानुसार कोणतं घेतलं, आवश्यक आणि सहाय्यभूत, आणि विशिष्ट गुरुत्वाच्या आधारे जड आणि हलका, म्हणजे प्रत्येकाचे दोन दोन गटात वर्गीकरण केलेलं आपण त्यांची उदाहरणे अभ्यासली। तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे की खनिजांची निर्मिती कशी होते आणि त्यांचं वर्गीकरण का केलेलं आहे। आणि या प्रामुख्याने क्वार्ट्स या खडकामुळे मूळ खडकाची प्रामुख्याने बंधन जे आहेत किंवा त्याची रचना आहे, त्याचे जे विशिष्ट विशिष्ट गुणधर्म जे आहेत, हे विशिष्ट गुणधर्म या खनिज द्रव्यामुळे त्याला खडकाला प्राप्त होतात। या क्वार्ट्सचं जर प्रमाण अधिक असेल मूळ खडकामध्ये, निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी तशा प्रकारचा खडक तयार होणार आहे। म्हणून हे खनिज द्रव्य हा अतिशय महत्त्वाचा भाग प्रामुख्याने खडकामध्ये गणला गेलेला आहे। तर पुढील जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो, या खनिज द्रव्याशी निगडीत असणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे मृदा, किंवा त्यालाच आपण माती असं म्हणतो। म्हणजे खडकाचा, खडक व माती या प्रकरणातील खडक हा भाग बघा आपला पूर्ण झालेला आहे। मग या ठिकाणी आपण खडकाविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे, खडकाची निर्मिती कशी होते, खडकाचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये असणारी संयोगांच्या स्वरूपात खनिज द्रव्ये कोणती, आणि त्या संयोगाचं किंवा त्या खनिज द्रव्यांचं वर्गीकरण, हा भाग आपण व्यवस्थित अभ्यासला। आता या प्रकरणातील दुसरा भाग आपण की जो याच्याशी निगडीत आहे तो आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे कोणता, तर मृदा किंवा माती। म्हणजे विद्यार्थी मित्र हो, 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी 100 ते 500 वर्षाची काळ जावा लागतो, 100 ते 500 वर्षाचा काळ हा जावा लागतो, त्यावेळेस मातीचा 1 सेंटीमीटरचा थर तयार होतो। म्हणजे विद्यार्थी मित्रो, ही किती गुंतागुंतीची आणि स्लो प्रोसेस आहे की जी आपल्याला लक्षातही येत नाही की ही नैसर्गिक प्रक्रिया दररोज चालू आहे। मग ही जी तयार झालेली माती आहे, ही तयार झालेली माती जमिनीची धूप असेल, जोराचे वारे असेल, जोराचे पाणी असेल, या प्रवाहाबरोबर वाहून जात असते। तर विद्यार्थी मित्र बघा, या मातीचा ऱ्हास किती पद्धतीने किंवा कशा प्रकारे हा होत असतो, परंतु याची निर्मिती जी आहे ती निर्मिती मात्र अधिक गुंतागुंतीने होत असते। मग या मातीची निर्मिती कशी होते त्याविषयीची माहिती या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे। म्हणजे खान तशी माती ही म्हण आपण आतापर्यंत माहिती करून घेतलेली आहे। खान तशी माती म्हणजे जशा पद्धतीची खान असेल तशा पद्धतीची माती असते। मग याचाच अर्थ जो मूळ खडक आहे त्या मूळ खडकाचीच माती तयार होत असते, साधा सोपा अर्थ। मग ज्या भागामध्ये मूळ खडक ज्या पद्धतीचा सापडतो तशाच पद्धतीची माती देखील असते। आता उदाहरण आपण घेतलं, कोकण भाग घेतला, कोकणामध्ये आपण ज्यावेळेस फिरायला जातो, पर्यटनाला जातो, त्यावेळेस बघा आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे जे डोंगर आहेत किंवा जमीन आहे जांभ्या रंगाची दिसते किंवा लालसर रंगाची दिसते। आपण गोवा हवेनं कधी जर गेलो तर आपल्याला डोंगर बघा पोखरलेले किंवा आपल्याला दिसतात, तर सगळे जांभळसर किंवा तांबड्या रंगाचे दिसतात। म्हणजे त्या ठिकाणी जो मूळ खडक आहे तो जांभा खडक आहे, आणि त्याची झीज होऊन त्याच्यापासून बनलेली माती ही जांभ्या रंगाची आहे, लाल मातीची आहे। आता तशा प्रकारची माती आपल्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही, आपल्याकडे संपूर्ण सहा करड्या रंगाची किंवा काळ्या रंगाची माती पाहायला मिळते। कारण आपल्या इथे असणारा मूळ खडक आहे बेसॉल्ट खडक, आणि बेसॉल्ट खडक याला ग्रामीण भाषेत आपण काळा पाषाण हा शब्द प्रयोग उपयोगात आणतो। मग त्याच्यावरती झीज होऊन त्याच्यापासून बनलेली जी माती ती काळी माती। म्हणजे प्रत्येक भागामध्ये जो मूळ खडक कशा प्रकारचा आहे त्याच्यानुसार तशा प्रकारची मातीही तयार होत असते। मग विद्यार्थी मित्र, अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ही माती तयार होण्याकरता 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्याकरता
शंभर वर्षाचा कालावधी जावा लागतो, त्यावेळेस 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार होतो। पण त्या ठिकाणी जो मूळ खडक आहे जो आपण आता अभ्यासलेला आहे, या मूळ खडकावरती भौतिक, रासायनिक आणि जैविक, भौतिक म्हणजे वातावरणातील घटक, रासायनिक मध्ये वातावरणातील देखील असतील, पाण्याचे असेल, हवेचे असेल, अभिक्रिया होऊन, आणि जैविक घटकामध्ये काही वनस्पती असतील, काही प्राणी असतील, यांची अभिक्रिया होऊन त्या खडकाची रचना खिळखिळी बनते, जसं आपण स्थरित खडकामध्ये बघा अभ्यासलेलं होतं, किंवा रूपांतरित खडकामध्ये अभ्यासलेलं होतं की खडकाची रचना कशा पद्धतीने खिळखिळी बनते, तशा पद्धतीने ही वर्षानुवर्ष प्रक्रिया खिळखिळी बनण्याची चालू असते। खडक दुबंगणे, खडकाचा चुरा होणे, खडकाचा जो चुरा आहे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणे, ही जी प्रक्रिया आहे वर्षानुवर्ष किंवा प्रत्येक वर्षाला घडत असते आणि परिणामी त्या ठिकाणी मातीची निर्मितीही होत असते। मग चला मातीची व्याख्या अभ्यासूया। तर 1941 साली जेनी या शास्त्रज्ञाने मातीची व्याख्या मांडलेली आहे। कशा पद्धतीने व्याख्या केलेली? तर मूळ खडकावर अधिक काळापर्यंत, मूळ खडक कोणता आहे? अग्निज खडक। मग मूळ खडकावर अधिक काळापर्यंत हवामान व सूक्ष्मजीव। मग आत्ताच मी व्याख्येमध्ये तुम्हाला किंवा प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं होतं, मूळ खडकावर अधिक काळापर्यंत हवामान व सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रो फ्लोरा अँड क्लायमेटिक कंडिशन्स असा शब्दप्रयोग आपण उपयोगात आणूया। पॅरेंट मटेरियलवर, मूळ खडकावर अधिक काळापर्यंत हवामान व सूक्ष्मजीव किंवा दोहांची, म्हणजे हवामान व सूक्ष्मजीव यांच्यापैकी किंवा या दोघांची एकत्रित अभिक्रिया होऊन तयार झालेली आणि नैसर्गिकरित्या जी सेंद्रिय पदार्थयुक्त असणारी घटक आहे, नैसर्गिकरित्या आढळणारा जो सेंद्रिय पदार्थ जो आहे त्याला माती असं म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी मूळ खडकावर प्रामुख्याने हवामान आणि सूक्ष्मजीव आणि दोहांची एकत्रित अभिक्रिया होऊन तयार झालेली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ ॲड झालेले, ते कशा पद्धतीने? तर पालापाचोळा असेल, त्याच्यानंतर काही वनस्पतींची दसकटे असतील, हे सगळे घटक त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ तयार झालेला आहे आणि हा सेंद्रिय पदार्थ त्याच्यात मिसळलेला आहे कशामध्ये? तर मातीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून जो घटक तयार होतो त्याला मृदा असा शब्द उपयोगात आणलेला आहे। आता दुसरी एक व्याख्या एक ठिकाणी अभ्यासायची आपल्याला की जी व्याख्या सोशल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिकल अमेरियल सोशल सायन्स सोसायटी ऑफ अमेरियल 1970 साली ही व्याख्या मांडलेली, ती व्याख्या काय आहे? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तात्काळ उपलब्ध असणारे एकत्रित खनिज पदार्थ, म्हणजे या ठिकाणी सर्व जी खनिज घटक आहेत ही ज्वालामुखीच्या स्वरूपात लाव्हा रसाच्या रूपाने बाहेर आलेली आहेत आणि त्या मूळ खडकामध्ये मिसळलेली आहेत, परंतु ती त्याच्यावरती झीज झाल्यामुळे ती तात्काळ उपलब्ध झालेली आहेत आणि तात्काळ उपलब्ध झाल्यामुळे जे पदार्थ वनस्पतीच्या वाढीसाठी नैसर्गिक माध्यम म्हणून काम करतात अशा घटकांना मृदा असे म्हणतात किंवा माती असे म्हणतात, की त्या खनिज घटकामध्ये वनस्पतींच्या मुळ्यांची वाढ सुयोग्यरित्या होत असते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मृदा असं म्हटलेलं आहे। मग या मातीची निर्मिती किंवा मूळ खडकाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली ती माहिती आपण घेऊया। तर ती कशी झालेली? तर प्रामुख्याने ही मातीची निर्मिती होत असताना त्या मूळ खडकावरती म्हणजे अग्निज खडकावरती कशा कशाची प्रक्रिया झालेली? तर प्राकृतिक म्हणजे भौतिक, रासायनिक व जैविक झीज होऊन प्रामुख्याने मातीची निर्मिती झालेली, म्हणजे मूळ खडकावरती अग्निज खडकावरती कोणकोणत्या घटकाची? भौतिक, रासायनिक आणि जैविक या प्रकारच्या झीज होऊन मातीची निर्मिती झालेली। म्हणजे मातीची निर्मिती होत असताना झीजेचे प्रकार किती आहेत? तर प्राकृतिक झीज, रासायनिक झीज आणि जैविक झीज असे झीजेचे हे वेगवेगळे प्रकार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रकार आपण अभ्यासूया, प्राकृतिक किंवा भौतिक झीज कशी घडते। तर या झीजमध्ये हवामानातील तापमान या घटकामुळे खडकाची झीज होत असते,
म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला माहिती आहे की प्रचंड उष्णता असते किंवा लंबरूप सूर्यकिरणं पडतात, आणि ही जर किरणे लंबरूपाने खडकाच्या पृष्ठभागावरती पडली तर काय होणार आहे, तर पृष्ठभाग तापणार आहे. म्हणजे दिवसा हे खडकाचा पृष्ठभाग तापणार आहे आणि त्याच्यामुळे तो काय होतो, पृष्ठभाग प्रसरण पावतो. कोणती गोष्टीला किंवा कोणत्या पदार्थाला उष्णता दिली की ती प्रसरण पावते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे खडकाचा पृष्ठभाग हा प्रसरण पावणार आहे. आता रात्रीच्या वेळीची स्थिती पहा. रात्रीच्या वेळी तापमान कमी असणार आहे किंवा थंड असणार आहे, आणि ज्यावेळेस एखादा घटक थंड होतो किंवा पदार्थ थंड होतो तो आकुंचन पावतो. म्हणजे दिवसा अधिक उष्णतेमुळे प्रसरण पावणे आणि रात्रीच्या वेळी थंड झाल्यामुळे आकुंचन पावणे, म्हणजे प्रसरण आणि आकुंचन. एका वर्षाची आपण अभिक्रिया ही अभ्यासू. एका वर्षामध्ये 365 दिवस आहेत. मग 365 दिवस आणि 365 रात्र असं आपण फक्त एक सोपं उदाहरणासाठी घेऊया. दिवस आणि रात्राचा मिळून एक दिवस होत असतो, किंवा 24 तासात आपण म्हणत असतो की एक दिवस आहे. परंतु 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असं पकडून आपण एक दिवस पकडतो. मग या कालावधीमध्ये थंड होणे आणि तापणे ही दोन्ही प्रक्रिया होणार आहेत, आणि त्यामुळे काय बनते विद्यार्थी मित्रो, प्रसरण आणि आकुंचन. या प्रक्रियेमुळे खडकाचा जो पृष्ठभाग आहे तो त्याची रचना आहे ती रचना खिळखिळी बनते. ज्या खनिज द्रव्यांनी खडकाला घट्टपणा प्राप्त करून दिलेला असतो ती संयोगी वेगळी होतात. कशामुळे? प्रसरण आणि आकुंचन पावल्यामुळे. आणि त्यामुळे खडकाची रचना खिळखिळी बनते आणि कालांतराने हे खडकाचा भाग दुभंगतो आणि त्या ठिकाणी चुरा तयार होतो. आणि चुरा तयार झाला की प्रामुख्याने त्याच्यातील खनिज घटक वेगळी होतात. पावसाच्या पाण्याच्या प्रभावाबरोबर ती तो जो चुरा आहे तो वाहत नेला जातो आणि त्यापासून प्रामुख्याने अशा पद्धतीने ही खडकाची रचना खिळखिळी बनते आणि त्या खडकाची झीज होते. विद्यार्थी मित्र, याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण बघा, पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये वारंवार बातम्या ऐकतो की दरड कोसळणे, दरड कोसळल्यामुळे प्रामुख्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे दरड कोसळणे हे जे उदाहरण आहे हे भौतिक झिजेचं उदाहरण आहे. मग प्रामुख्याने याच्या डायग्राम मध्ये देखील माहिती आपल्याला पाहता येईल. बघा, या ठिकाणी पडणारा पाऊस आहे हा डोंगराच्या कपारीचा भाग आहे. मग या ठिकाणी पावसाचं पाणी सारखं पडल्यामुळे त्या खडकाच्या पृष्ठभागामध्ये ज्या भेगा पडलेल्या त्या भेगांमध्ये जातं आणि खडकाची रचना अजून खिळखिळी बनते आणि कालांतराने दरड जमिनीवरती कोसळून पडते. तर या ठिकाणी काही हिमनद्या आहेत. बघा, ह्या हिमनद्या ज्यावेळेस वाहत असतात त्यावेळेस बघा खडकाची रचना, बर्फ वाहून वाहून किंवा हिमनद्या वाहून वाहून पाण्याच्या प्रवाहामुळे कशा पद्धतीने खडकाची झीज झालेली या ठिकाणी दिसते. त्याच्यात या ठिकाणी उष्णतेमुळे खडक दुभंगण्याचं काम अधिक प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतं. मग याची उदाहरणं काय आहेत, तर जोराचे वारे, उष्ण वारे किंवा हिमनद्यांमुळे खडकाची भौतिक झीज घडते. आता हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार कोणता आहे, रासायनिक झीज. रासायनिक झीज मध्ये प्रामुख्याने रासायनिक अभिक्रिया होणार आहे. लक्षात घ्या, रासायनिक झीज मध्ये काय होणार आहे, रासायनिक अभिक्रिया होणार आहे. अभिक्रिया घडायची असेल, कोणतीही रासायनिक अभिक्रिया, 10वीमध्ये तुम्ही अभ्यासलेली कोणतीही अभिक्रिया जर घडायची असेल तर ती हवा किंवा पाणी याच्या सानिध्याशिवाय घडू शकत नाही. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, एक तर हवा किंवा दुसरा घटक पाणी, म्हणजे वॉटर अँड एअर. विदाउट वॉटर अँड एअर एनी केमिकल रिॲक्शन डू नॉट बी ऑब्झर्व. मग याच्यामध्ये पाणी किंवा हवा असतील तर पाण्यातील क्षार, पाणी म्हणजे काय, तर पाण्यातील क्षार कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम हे सगळे क्षार आहेत. याची खडक आणि खनिज द्रव्यावर अभिक्रिया होऊन खडकाची रचना खिळखिळी बनते. म्हणजे कोणकोणती अभिक्रिया घडते तर आपण ह्या टर्म सगळ्या इयत्ता 10वीमध्ये अभ्यासले आहेत. कोणत्या, हायड्रॉलिसिस ही रासायनिक अभिक्रिया घडते, हायड्रॉलिसिस. त्याच्यानंतर दुसरी कोणती, ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर रिडक्शन, कार्बोनेशन, हायड्रेशन आणि सोल्युशन. या 5 अभिक्रिया घडतात प्रामुख्याने. हायड्रॉलिसिस मध्ये ऑक्सिजन किंवा पाण्याच्या अभिक्रियेबरोबर होतो, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो, रिडक्शन मध्ये ऑक्सिजन बाहेर काढला जातो, कार्बोनेशन मध्ये कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होते, आणि हायड्रेशन आणि सोल्युशन मध्ये
कॉम्प्लेक्स कंपाउंड जे आहेत ते कन्वर्टेड इंटू द सिंपल कंपाउंड्स। मग याच्यामध्ये काय होतं तर हायड्रॉलिसिसमध्ये हायड्रॉक्साईड्स तयार होतात, पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन विविध हायड्रॉक्साईड्स तयार होतात। ऑक्साईड्समध्ये ऑक्सिडेशन अभिक्रियेमध्ये विविध ऑक्साईड्स तयार होतात, ऑक्सिजन ॲड झाल्यामुळे किंवा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन ऑक्साईड्स ॲड होतात। त्याच्यानंतर रिडक्शन अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर नेल्यामुळे किंवा बाहेर निघाल्यामुळे रिड्यूस दी सॉल्ट्स, म्हणजे त्या ठिकाणी सॉल्ट्स वेगळे होतात। कार्बोनेशनमध्ये कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन विविध कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स तयार होतात, सोडियम कार्बोनेट असेल, पोटॅशियम कार्बोनेट असेल, हे सगळे। आणि हायड्रेशन आणि सोल्युशन अभिक्रियेमध्ये काय होतात, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स कन्वर्टेड इंटू सिंपल कंपाऊंड्स, म्हणजे अशा पद्धतीने ही रासायनिक अभिक्रिया होत असते। म्हणजे या ठिकाणी बघा, दिसते आपल्याला हा डोंगर वजा भाग आहे, मग या ठिकाणी ही विविध रचना विविध रंगाचे आपल्याला खडकाचे थर दिसत आहेत। वरचा प्रामुख्याने किंचित काळसर आहे, नंतर लालसर आहे, नंतर पांढरा थर आहे, पुन्हा फिक्कट पांढरा आहे, पुन्हा जांभळसर रंगाचा, असे वेगवेगळे थर दिसतात। हे कशामुळे, तर प्रामुख्याने रासायनिक अभिक्रियेमुळे, सततचा पडणारा पाऊस आणि हवा याच्यामुळे हायड्रॉलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, कार्बोनेशन आणि सोल्युशन आणि हायड्रेशन या अभिक्रिया याच्यावरती होऊन अशा प्रकारची रचना या खडकाची प्राप्त झालेली आहे। आणि शेवटचा प्रकार विद्यार्थी मित्र अभ्यासूया, जैविक झीज। जैविक झीज काय आहे तर मनुष्य, जैविक झीजमध्ये सगळे जैविक घटक येतात किंवा सजीव येतात, त्याच्यामध्ये मनुष्य, प्राणी, मोठे वृक्ष, सूक्ष्म किंवा जमिनीतील सूत्रकृमी, हे काय करतात तर वारंवार त्या खडकावरती क्रिया करत असतात। मनुष्य असेल तर बघा आपण मशागत करतो, प्राणी असतील तर आपण प्रामुख्याने उंदीर आपण त्याचं उदाहरण घेतलं तर तो काय करतो, बिळ पाडतो, किंवा साप असेल किंवा इतर प्राणी असतील, ससा असतील, काय करतात जमिनीमध्ये बिळ तयार करतात आणि त्याच्यामध्ये राहतात। मोठे वृक्ष याच्यामध्ये काय तर मोठ्या वृक्षाच्या मुळ्या बघा खडकात राहतात। सूक्ष्म किंवा जमिनीतील सूत्रकृमी हे काय करतात तर विशिष्ट द्रव्य सिक्रेट करतात, म्हणजे वाळवीचं उदाहरण तुम्ही घेतलं तर वाळवीची वारुळे बघा तुम्ही, बघा तर किती पाऊस पडू द्या ती विरघळत नाही। हे कशामुळं तर त्यांनी एक विशिष्ट द्रव्य त्या ठिकाणी स्त्रवलेलं असतं आणि त्याच्यामुळे माती एक घट्ट स्वरूपात तयार होते। म्हणजे अशा प्रकारचे काही विशिष्ट प्राणी आहेत की ते द्रव्य स्त्रवतात आणि त्यामुळे खडकाची रचना खिळखिळी बनते, आणि प्रामुख्याने त्यामुळे खडकाची रचना खिळखिळी बनल्यामुळे त्या ठिकाणी जैविक झीज ही घडत असते। बघा या ठिकाणी आपल्याला या खडकावर विविध प्रकारची शेवाळं वाढलेली आहे, आणि ही शेवाळ काय करतात तर एक विशिष्ट द्रव्य सिक्रेट करतात, हार्मोन सिक्रेट करतात आणि त्यामुळे खडकाची रचना खिळखिळी बनते। या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला पाहता येईल बघा, खडकांमध्ये मुळ्या वनस्पतींच्या मुळ्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होतात खडक दुबकतात। या ठिकाणी विशिष्ट प्राणी आहेत की ते खडकामध्ये बिळ करून राहत असतात, त्यामुळे खडकाची रचना खिळखिळी करतात। अशी वर्षानुवर्ष घडणारी ही प्रक्रिया आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आत्ता आपण झीजमध्ये प्राकृतिक झीज, रासायनिक झीज आणि जैविक झीज याविषयी व्यवस्थित माहिती घेतली। आता जेनिया शास्त्रज्ञाने बघा एक समीकरण तयार केलेलं आहे, माती तयार होण्याचे एक समीकरण तयार केलेलं आहे। तर ही खडकाची झीज होणे ही कशी आहे, विनाशकारी प्रक्रिया आहे, कॉन्सोलिडेटेड, तर विनाश होत असतो, म्हणजे खडकाचा विनाश होत असतो, खडक फुटणे, खडक दुबगणे, खडकाचा चोरा तयार होणे ही काही विनाशकारी प्रक्रिया आहे। तर माती तयार होणे रचनात्मक आहे, म्हणजे अनकॉन्सोलिडेटेड प्रक्रिया आहे, म्हणजे ती एक रचनाने तयार होत असते। मग या सर्व माती तयार होणाऱ्या सर्व जबाबदार नैसर्गिक संस्थांना काय म्हटलेलं आहे, माती तयार होण्याचे घटक असे म्हटलेले आहेत। मग हे घटक कोणकोणते आहेत ते आपण अभ्यासू। तर जेनी शास्त्रज्ञाने एक समीकरण तयार केलेले आहे, तर एस इज इक्वल टू समेशन ऑफ व्हेरियस फंक्शन्स। कोणकोणती फंक्शन्स आहेत बघा, माती तयार होण्याची ही फंक्शन्स आहेत कोणकोणती, तर सीएल, बी, आर, पी आणि टी ह्याची एकत्रित बेरीज म्हणजे सॉइल होईल, म्हणजे जमीन होईल। म्हणजे या ठिकाणी ह्या संकल्पना ह्या संज्ञा आपण माहीत करून घेऊ। एस म्हणजे काय तर सॉइल, सीएल म्हणजे काय तर क्लायमेट,
बी म्हणजे काय तर बायोस्फियर, आर म्हणजे काय तर रिलीफ किंवा टोपोग्राफी, पी म्हणजे काय पॅरेंट मटेरियल, आणि टी म्हणजे काय टाइम किंवा एज. याचाच मराठीत अर्थ दिलेला काय तर एस म्हणजे सॉइल, सॉइल म्हणजे काय तर माती. मग मातीची निर्मिती कशी झाली तर या सर्व घटकांची एकत्रित बेरीज सी एल बी आर पी आणि टी या सर्वांची एकत्रित बेरीज म्हणजे माती. मग माती माती म्हणजे काय तर समेशन ऑफ फंक्शन्स, कोणत्या विविध घटकांची बेरीज, घटकांची बेरीज, कोणकोणते विविध घटक, तर सी एल म्हणजे क्लायमेट हवामान, बी म्हणजे बायोस्फियर जैवमंडल किंवा वनस्पती किंवा सूक्ष्मजीव, आर म्हणजे रिलीफ किंवा टोपोग्राफी म्हणजे उंच संकल्पना, त्याच्यानंतर पी म्हणजे प्ला पॅरेंट मटेरियल मूळ खडक, आणि टी म्हणजे टाइम म्हणजे वेळ किंवा वय. म्हणजे खडकाची रचना खिळखिळी होण्यासाठी काही वेळ लागतो. ही रचना कशावर होती तर मूळ खडकावर. तर मूळ खडक कशा स्वरूपात असतो तर डोंगर उतारावरती हा मूळ खडक आढळतो. मग या खडकावरती कोणकोणते घटक असतात तर वनस्पती असतात, सूक्ष्मजीव असतात, जैवमंडल असतात, या सर्वांच्या आधारे आणि हवामान याच्या आधारे ही खडकाची रचना खिळखिळी बनते आणि त्याच्यापासून मातीची निर्मिती होत असते. म्हणून या सर्व घटकांची एकत्रित बेरीज म्हणजे काय तर माती होय. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लक्षात आली असेल, समजली असेल, आपण या सर्व नोट्स चांगल्या पद्धतीने लिहूनही घेतलेल्या असतील. काही शंका असल्यास आपण ही शंका विचारू शकता. या नोट्स बरोबरच मी इंग्रजी माध्यमाचं जे पुस्तक आहे आपल्या विषयाचं, ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं, पुस्तकाची फाईल देखील सेंड करणार आहे. आपल्याला काही अडचण काही शंका असल्यास त्या पुस्तकामध्ये चित्रस्वरूपात माहिती पाहावी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.